फ्लोरीन डेसिमल फ्रैक्शंस, डेसिमल फ्रैक्शंस ऑन द नंबर लाइन, ऑन द नंबर लाइन। तर बघा डेसिमल जे फ्रैक्शंस आहेत हाँ ते आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं आहे। ओके आता फर्स्ट एग्जांपल दिलेले आहे बघा, ऑब्जर्व हाउ टू नंबर 0.7 एंड 6.5 आर मेड ऑन द नंबर लाइन। तर 0.7 आणि 6.5 या संख्या कशा दाखवल्या आहेत ते पाहूया। तर बघा फॉर एग्जांपल 0.7 एंड 6.5 शोइंग ऑन द नंबर लाइन। ओके तर ह्या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवूया, लाइन आहे बाळांनो फाइन नाही आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण एक संख्या रेषा काढली। ओके अशा पद्धतीने संख्या रेषा एक काढली आणि शून्यापासून इथून सुरुवात केली। ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर फर्स्ट टाका, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर टू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर थ्री, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर फोर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर फाइव, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर सिक्स। हाँ अशा पद्धति तुम्हें 10 पर्यंत बाळांनो वाढू शकता। ओके त्यानंतर बघा 6.5, एक मिनिट अपन एकदा संख्या रेषा थोड़ी छोटी काढूया। बघा इथून ते मी आता इथपर्यंत माप घेतली आहे। ओके तुम्ही पट्टीचा वापर करा बाळांनो। ओके आता मी इथून शून्य चालू झालेलं आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर टू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर थ्री, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर फोर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर फाइव, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर सिक्स, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर सेवन, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर एट, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर नाइन। ओके आता अशा पद्धतीने आपण एक संख्या रेषा काढलेली आहे, मधी डिफरन्स 10 घेऊन। ओके तर बघा आपल्याला फर्स्टला विचारलेले आहे 0.7 हा, तर हे आपण संख्या रेषेवर कशी दाखवायची। तर बघा बाळांनो शून्यापासून चालू करा, 1 2 3 4 5 6 7 हा झाले संख्या रेषावर 0.7 जर 0 असेल तर। जर आता इथं बघा संख्या 6.5 आहे, मग मेन संख्या कुठं आहे 6 आहे, त्याच्यापुढे 0.5 आहे, किती येणार 1 2 3 4 5 हा झाला 6.5 संख्या रेषेवर। सिंपल आहे ना बाळांनो, अशा पद्धतीनं ह्या संख्या रेषे दाखवण्याची मेथड आहे। याप्रमाणे खालील संख्या संख्या रेषेवर दाखवायची आहे, घ्या नंबर टू हा झाला फर्स्ट, नंबर टू घ्या हा, जसं की आपण एक्झाम्पल पेज नंबर किती आहे बघा बाळांनो 31 आहे, त्यावरचा आपण सोडवत आहे यामध्ये। ओके तर बघा बाळांनो
सगळं थोडा नवीन प्रत्येक वेळी नवीन संख्या रेषा तुम्ही काढायची आहे। आता बघा 3.5 दाखवायचे आहे। 3 कुठे आहे? इथे आहे 3। पॉइंट किती आहे त्याच्यापुढे? 5। 1 2 3 4 5 ही झाली 3.5 ची संख्या रेषा। ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही 3.5 ची संख्या रेषा काढायची। आता पुढची संख्या रेषा काढायची आहे बघा आपल्याला नंबर 3 0.8। हाँ, पूर्ण प्रश्न परत एकदा लिहायचा। नंबर 3 आणि वेगळी संख्या रेषा काढायची, ह्यामध्येच काढायची नाही, वेगळी संख्या रेषा प्रत्येक क्वेश्चनची वेगवेगळी संख्या रेषा काढा। 0.8 झिरो पासून चालू करा। 1 2 3 4 5 6 7 8 बघा 8 आलेलं आहे। 0.8 आहे ना, अशा पद्धतीने ही संख्या रेषा झाली। त्यानंतर नंबर 4 घ्या, नंबर 4 1.9 शोइंग ऑन द नंबर लाइन। पूर्ण क्वेश्चन लिया। आता 1.9 दाखवायचा आहे। 1 बघा इथे आहे, त्याच्यापुढे किती आहे? 9। 1 2 3 4 5 6 7 8 9 हा झाला 1.9। ओके, अशा पद्धतीने ही संख्या रेषा इथे आलेली आहे। त्यानंतर नंबर 5 घ्या। हा, वेगवेगळी संख्या रेषा काढायची आहे। 4.2 मी प्रत्येक वेळी सांगत आहे बाळांनो, एका संख्यारेषेमध्ये नाही काढायचं, प्रत्येक गणिताला वेगवेगळी संख्यारेषा काढा। 4.2 आहे, 4 इथं आहे आणि त्याच्यापुढे किती कडे आहे? 2 आहे। 1 2 बघा, 1 2 4.2 ही नंबर लाईनवर आपण दाखवलेली आहे। त्यानंतर नंबर 6, काढा परत संख्यारेषा। 2.7 ओके, 2 इथं आहे, 0.7 आहे। 1 2 3 4 5 6 7 2.7 ओके, तर अशा पद्धतीने ही लाईन्स, हे नंबर, हे डेसिमल फ्रॅक्शन नंबर लाईनवर दाखवण्याची मेथड आहे। ओके, तर लिहून घ्या बाळांनो सगळ्यांनी ते। आता त्यानंतर आपण पुढचा पॉइंट शिकणार आहोत, तर बघा कुठला आहे तो, त्याच्या खालचा पेज नंबर 31 वरचा, कन्वर्टिंग अ कॉमन फ्रॅक्शन। नेक्स्ट पॉइंट, कन्वर्टिंग इनटू कॉमन फ्रॅक्शन, कन्वर्टिंग इनटू कॉमन फ्रॅक्शन्स इनटू अ डेसिमल फ्रॅक्शन्स, इनटू अ डेसिमल फ्रॅक्शन। ओके बाळांनो, तर काय करायचं बघा बाळांनो, एवढ्या या पूर्णांकांचे आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचे आहे, म्हणजे दशांश पूर्णांकामध्ये। ओके, कॉमन फ्रॅक्शन कन्वर्टेड इनटू डेसिमल फ्रॅक्शन। आता कॉमन फ्रॅक्शन तुम्हाला कशा पद्धतीने देत्या? इफ द डिनॉमिनेटर ऑफ ए कॉमन फ्रॅक्शन इज 10 or 100 इट कॅन बी रिटन एज डेसिमल फ्रॅक्शन। इफ द डिनॉमिनेटर ऑफ कॉमन फ्रॅक्शन 10, 100 and 1000 देन। बघा, तर बाळांनो हे पूर्ण लिहायचं आहे पुस्तकामधलं पेज नंबर 20-31 वरचं हे पूर्ण लिहायचं आहे। तर बघा बाळांनो काय सांगितलेलं आहे, नंबर 1, इफ देअर इज मोर डिजिट न्यूमरेटर दॅन 0 द डिनॉमिनेटर द काउंट एज मेनी डिजिट फॉर्म द राईट ऍट द नंबर्स ऑफ 0 अँड प्लेस डेसिमल पॉइंट बिफोर। ओके, तर बघा बाळांनो आपल्याला जर अंशस्थानी आणि छेदास्थानी शून्यापेक्षा जास्त अंक असतील तर उजवीकडून शून्याच्या संख्येत ते अंक सोडून त्याआधी चिन्ह लिहावे लागते। ओके, तर बघा बाळांनो अशाच पद्धतीने सोडवायचं आपल्याला। लिहा, ते नंबर 1 दिलेला आहे पेज नंबर 31 वरचं, एक्झाम्पलच्या अगोदर आहे बघा बाळांनो हे साईडचं। ओके, हे आणि हे पूर्ण लिहायचं आहे, त्यानंतर एक्झाम्पल घेऊया आपण। एक्झाम्पल नंबर 7 2 upon 10
आता है कॉमन फ्रैक्शन है बाळांनो, हे जे आपल्याला काय करायचे आहे डेसिमल फ्रैक्शन मध्ये करायचे आहे। तर बघा बाळांनो इथे शून्य किती आहे, एक आहे। पहिला 10 ही संख्या आहे, शून्य एक आहे। मग काय करायचे बाळांनो, ज्यावेळी आपण डेसिमल फ्रैक्शन मध्ये करताना ही वरची संख्या आहे तशी घ्या, परंतु इथे शून्य किती वेळा आलेला आहे, एक आलेला आहे। म्हणून काय करायचं, आपण इथनं उजवीकडून फक्त एक पॉइंट घेऊन इथं टिंब द्यायचं, हाँ पॉइंट द्यायचं, म्हणजे संख्या किती झाली बाळांनो, 72.3। कळते काय तुम्हाला, जर 10 असेल तर एकच पॉइंट घ्यायचा, हाँ संख्येला तो पण उजवीकडून घ्या। कुठून घ्यायचं, उजवीकडून हा पॉइंट घ्यायचा आहे, ओके। आणि त्याला बरोबर दशांश चिन्ह मारा, डेसिमल फ्रैक्शन मारा, म्हणजे या कॉमन फ्रैक्शनचं कन्वर्ट कशामध्ये झालं, डेसिमल फ्रैक्शन मध्ये। आणखीन एग्जांपल देतो बाळांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, 250/100, ओके। तर बघा बाळांनो, आता 100 आहे, जसं 10 आहे आपण, 1 10 असलं तर 0 1 आहे, म्हणून 1 घर सोडून उजवीकडून आपण पॉइंट मारला। आता पुढची संख्या किती आहे बघा, ही संख्या आहे तशी घ्या पहिल्यांदा, आता 100 आहे, म्हणजे त्याच्यासमोर किती शून्य आलेले आहे, 2 शून्य आलेले आहे। म्हणून काय करायचं, उजवीकडून किती घर पॉइंट मारणार तुम्ही, 1 2 पॉइंट, म्हणजे हे जो कॉमनचं कशामध्ये झालं, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये झालं, 512.50। ते काय आलं, एकदम सिंपल आहे बाळांनो, काही अवघड नाही यामध्ये। 138/1000, ओके। तर बघा बाळांनो, आता ही संख्या मी आहे तशी लिहितो। आता इथे किती घर आहे, 3 आहे, उजवीकडून 3 घर घर सोडून पॉइंट मारा, 1 2 3 पॉइंट, 5.138, ओके। एकदम सिंपल आहे बाळांनो, काही सुद्धा अवघड नाही आहे त्यामध्ये। आता त्यानंतर जसं की आपण पुढं आता मी सांगितलं, अंशस्थानी आणि छेदास्थानी शून्य इतकेच अंक असतील तर अंशस्थानाच्या संख्येच्या आधी दशांश चिन्ह घेऊन पूर्णांकाच्या जागी शून्य लिहावे। हा जर समजा अंशस्थानी आणि छेदास्थानी शून्य इतकेच अंक असतील, हा जर अंक असतीलच तर अंशस्थानी संख्येच्या आधी दशांश चिन्ह किंवा पूर्णांकाच्या जागी शून्य लिहावे। फॉर एक्झाम्पल ह्यामधला नंबर 2 बघा, एक्झाम्पल 7/10 एवढी संख्या असली रे, इथं काही नसलं तर काय करायचं, हे जे आपल्याला काय करायचं आहे, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये घ्यायचं। हा हे 7 असे तर आहे तसे घ्या, परंतु इथे शून्य किती घर सोडून आहे, 1 घर सोडून आहे, म्हणून 0.7 अशा पद्धतीने घ्या, ओके। नंबर त्यानंतर नंबर सेकंड यामध्ये 54/100। आता बघा बाळांनो, 54 आहे, हा 2 पॉइंट आहे, 1 2, हा मग पॉइंट देऊ शकतो का आपण ह्याला, तर ह्याला काय करायचं, जर इथे संख्या एवढीच असेल परंतु पॉइंट देता आलं नाही तर तुम्ही काय करायचं बाळांनो, हे 1 2 उजवीकडूनच मोजा, 1 2 पॉइंट आला, परंतु इथं काय नाही आहे, म्हणून इथं काय द्यायचं, 0 द्यायचं। तर इथे काय बाळांनो तुम्हाला, आता इथं पण त्याच पद्धतीने आलं, फक्त 7 लिहिलं, परंतु पॉइंट किती घर सोडून आहे, 1 घर सोडून आहे, म्हणून पॉइंट मारून इथं पुढं अंश काय लिहिलेलं आहे, 0 केलेलं आहे। नंबर थर्ड 725/1000, हा आता बघा, 725 मी आहे तसं लिहितो, किती घर मोजायचं आपल्याला, 1 2 3, 1 2 3 पॉइंट मारायचं आहे, परंतु पॉइंट मारून इथं काहीच नाही, म्हणून इथं काय द्यायचं बाळांनो, 0.725, ओके। काय आलं बाळांनो, लिहून घ्या तशाच पद्धतीनं। आणि एक एक्झाम्पल उदाहरण नंबर 3 आहे बघा, खाली अंशस्थानी छेदास्थानी शून्यापेक्षा कमी अंक असतील, आता शून्यापेक्षा काय आहे, कमी अंक असतील तर अंशाच्या आधी काय घ्यायचं, काही शून्य देऊन एकूण अंक छेदातील शून्याच्या संख्ये एवढे करतात आणि त्या आधी दशांश चिन्ह लिहावे व पूर्णांकांच्या जागी वापरावे। म्हणजे काय तुम्हाला, इफ एनी
There are many digits and numerator as 0 in the denominator. Place the decimal point before the number in the numerator and a 0 of integers place. हाँ, हे सर्व लिहायचं आहे, त्यानंतर हे उदाहरण लिहायचं आहे. आणि आता जे सांगितलेलं आहे नंबर 3 ते सुद्धा पूर्ण लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याचा एग्जांपल लिहायचं आहे. ओके, फॉर एग्जांपल बघा 8/100 असेल तर हाँ, तर काय करायचं बाळांनो, आता 8/100 आहे, ठीक आहे. आता पॉइंट देतो आपण, इथं 8 लिहा. हाँ, आता इथं किती करत सोडून पॉइंट येणार 2, परंतु इथं काहीच नाही आहे ना, म्हणून इथं 0 घ्यायचं, 1, 2 पॉइंट आणि 0, काही नसेल तर 0. बघा 100, 1, 2 पॉइंट काही नाही म्हणून 0 दिलं, कळते काय. त्यानंतर नंबर सेकंड 8/1000. हाँ, तर बाळांनो इथं काय येणार 8/1000 घ्या तुम्ही, चालतंय इथं. आता पुढे काय घ्यायचं, हे 8 घेतला, परंतु किती शून्य आहेत बघा, 1, 2, 3 पॉइंट, पुढे पुढे कोण नाही म्हणून 0.01. ओके, तर बाळांनो अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे. आणि प्रत्येकाचा नियम लिहून नंबर फर्स्टचा नियम लिहा, हे सोडवा, पण नंबर सेकंडचा नियम लिहा, हे सोडवा, आणि नंबर 3चा नियम लिहा, हे सोडवा. पेज नंबर 32 वर आहे, हां, त्याच्या खाली बरोबर ते लिहा. ओके, तर बाळांनो आज आपण इथंच थांबूया. जर काही कारण असेल, शंका असेल, तर पुन्हा मला तुम्ही स्टडी गाईडला विचारू शकता. ओके,